हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे अशीच एक रेसिपी, जी आहे की इडली। आज आपण बघणार आहोत मऊ, लुसलुशीत आणि पांढरीशुभ्र इडली कशी बनवायची ते। चला जाऊया प्रोसेसला। एक कंटेनर घेतला आहे, त्याच्यामध्ये 3 कप तांदूळ घेते आहे मी। हा इडलीसाठी किंवा आपल्यासाठी जो तांदूळ वापरतो तो वापरला आहे मी। या कपनी मोजून मी 3 कप तांदूळ घेते। हा तांदूळ आता पाणी ॲड करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। कमीत कमी 3 वेळा हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। हा धुवून घेण्याच्या आधी स्वच्छ निवडून घेतलेला तांदूळ आहे। नंतर आता पाणी ॲड करून हा तांदूळ आपल्याला 5 ते 7 तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। ठेवूयात। आता दुसरं भांडं घेऊयात, त्याच्यामध्ये आपण ही 1/2 कप म्हणजे कपला थोडीशी कमी अशी उडीद डाळ घेतली आहे। ही डाळ स्वच्छ निवडलेली आहे। पाणी ॲड करून ही डाळ आपण 1-3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। धुवून झालेली आहे। आता नंतर पाणी ॲड करून ही डाळ आपण 5 ते 7 तासासाठी भिजत घालणार आहोत। ही डाळ आणि तांदूळ भिजून झालेला आहे, दोन्ही फुललेले आहेत। तांदूळ एकदम पांढराशुभ्र दिसतोय स्वच्छ धुतल्यामुळे। इडली जर पांढरीशुभ्र व्हायची असेल तर तांदूळ आपल्याला कमीत कमी 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, तेव्हाच इडली पांढरीशुभ्र होईल। तुम्ही बघू शकता हे हातानेच बारीक होत आहे, म्हणजे हे नीट भिजलेलं आहे। एक मिक्सरचं भांडं घेऊयात, त्यामध्ये हे तांदूळ ॲड करूयात। त्या तांदळासोबतच ही डाळ पण घ्यायची आहे। डाळही भिजलेली आहे। दोन्ही मिक्स करून आपल्याला बारीक करून घ्यायचे। थोडंसं पाणी ॲड करूयात कन्सिस्टन्सीसाठी। आता हे मिक्सरला लावून याची एक पेस्ट बनवून घेऊयात। बनवून तयार आहे, बघू शकता बॅटर तयार आहे। इडलीसाठी थोडंसं रवाळ असंच बॅटर लागतं, तुम्ही बघू शकताय। हे बॅटर रवाळ असं आहे, जास्त बारीक बॅटर नाही बनवायचे, जेणेकरून इडल्या एकदम चिकट होतात। हे मी सगळं नीट वाटून घेते आणखी एकदा दाखवते। डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचे, वेगवेगळं बारीक नाही करून घ्यायचे, जेणेकरून डाळ आणि तांदूळ मिक्स झालं पाहिजे। बघा, रवाळ ठेवायचे, थोडेसे जाडसर ठेवायचे, जेणेकरून इडल्या एकदम लुसलुशीत होतील आणि जाळीदार बनतील आतून। हे बॅटर बनवून तयार आहे। आता हे आपण एक ओव्हरनाईटसाठी किंवा रात्रभर भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून बॅटर फ्लफी बनेल। हे बॅटर रात्रभर भिजून झालेलं आहे। आता बघूयात ते किती फ्लफी झालं आहे, ते फुगून वरती आलं आहे, ते बघू शकताय। एकदम असं फ्लफी असं झालं आहे ते। चला तर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। याच्यासोबत खाली जाणारी सांबरची रेसिपी आणि चटणीची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बॅटर आपलं तयार आहे। आता याच्यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ। थोडासा बेकिंग सोडा, खूप थोडासा, आणि हे नीट मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी ॲड करूयात कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी। नीट मिक्स करून घेऊयात।
बघू शकता। अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला इडलीसाठी बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडल्या एकदम जाळीदार आणि पांढऱ्या शुभ्र बनतील। इथे इडलीच्या साच्याला मी प्रत्येक भागाला थोडंसं थोडंसं तेल लावून घेते आहे, जेणेकरून इडल्या चिकटणार नाहीत। आता आपण या भांड्यामध्ये इडलीचं जे बॅटर बनवलं आहे ते घालणार आहोत। आणि इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये खाली एक कपभर पाणी आणि एक छोटा लिंबाचा स्लाइस टाकलेला आहे, जेणेकरून इडल्या स्टीम होतील आणि भांडे काळे नाही पडणार। हे मी सगळं बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये ॲड करून ठेवलं आहे। आता लीड बंद करूयात, झाकण बंद करून याला 8 ते 10 मिनिट स्टीम करून घेऊयात। बघूयात 8 ते 10 मिनिटानंतर चेक करूयात इडल्या स्टीम झाल्यात की नाही ते। 5 मिनिटानंतर ह्या धारदार चाकूने किंवा स्पूननी ह्या इडल्या काढून घेऊयात। बघू शकताय कशा बनल्यात त्या, निघतात ते। इडली सेटच्या मोल्डला आपण तेल लावल्यामुळे ह्या इझिली निघतात ते। इडल्या बनून तयार आहेत, तुम्हाला मी त्या आतून कशा बनल्यात ते दाखवते। बघू शकता एकदम जाळेदार बनल्यात आतून, मस्त झाल्यात। तुम्ही या इडल्या सांबर किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता। इडली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।